नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे 29 जून आणि आज आहे आषाढी एकादशी. तर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आषाढी एकादशीच्या दिवशी आमचं बाळसुद्धा 8 महिन्याचं झालेलं आहे आणि आता मला पूजा करायची आहे. आणि पूजेसाठी आता आमच्या बागेमध्ये खूप छान फुलं आलेली आहेत. झेंडूची फुलं आहेत, मोगऱ्याची फुलं आहेत. तर श्रीकांतला मी पूजा करण्यासाठी मी फुलं आणून देते. आणि आता माझं सगळं आवरलेलं आहे. आता मला ब्रेकफास्ट आम्हाला करायचं आहे पूजा केल्यानंतर. आणि ब्रेकफास्टचीसुद्धा तयारी मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे. आता मी ब्रेकफास्टमध्ये साबुदाना वडा बनवणार आहे. तर आधी मी आम्ही पूजा करून घेतो आणि नंतर मग ब्रेकफास्ट बनवून घेतो. आणि नंतर मग आज तुम्हाला आम्ही आमचं बाळसुद्धा दाखवणार आहोत. कारण की एवढे दिवस आम्ही तुम्हाला आमचं बाळ दाखवलं नव्हतं आणि आज आमचं बाळ 8 महिन्याचंसुद्धा झालेलं आहे. जस्ट मी बाहेर येत होते मोगऱ्याची फुलं आणि झेंडूची फुलं घ्यायला, तर आमचे मेलमॅन आले. तर ते खूप छान आहे सोबत आणि नेहमी ते बोलत असतात आणि ते खूप लोक फ्रेंडली असतात. आणि त्यांनी मला अशा साडीमध्ये बघून ते म्हटले की खूप छान दिसते तू. आणि इथे खूप लोक एकमेकांना असे कॉम्प्लिमेंट करतात. असं काही वाटत नाही की दुसरं कोणी अनोळखी माणूस आपल्याला कॉम्प्लिमेंट करत आहे. तर इथे खूप लोकांना अशी सवय असते आणि खूप छान कॉम्प्लिमेंट्स देतात सुद्धा. आणि मस्त त्यांनी रिॲक्शन पण दिली आणि ते गेले आता. तर आता मी सगळे झेंडूची फुलं आणि मोगऱ्याची फुलं काढून घेते. मोगऱ्याला आज एवढी फुलं आलेली आहेत. आता मी काढून घेते ते आपल्या देवाच्या पूजेसाठी. आणि बाकीची मी काढून ठेवलेली आहे गजऱ्यासाठी. आणि झेंडूची पण आलेली आहेत. तर ही बघा, झेंडूचीसुद्धा फुले आलेली आहेत. ती सुद्धा मी काढून घेते आता. आणि इथे अमेरिकन लोकांना असं इंडियन वगैरे अटायर वगैरे असं वेगळं काही दिसलं आणि छान दिसलं का, ते खूप छान कॉम्प्लिमेंट करतात. आणि आमचे जे समोरचे आहे ते सुद्धा मला मी कधी साडी वगैरे नेसली आणि त्यांना आवडते आवर्जून मला इथे सांगायला येतात आणि फोटोसुद्धा काढून जातात. तर पाठीमागच्या वेळेस वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा ते आले होते आणि ते फोटो काढून आमच्यासोबत गेले ते. तर मलासुद्धा तुळशीची पूजा करायची आहे. माझी छान अशी पूजा करून झालेली आहे आणि छान प्रसन्नसुद्धा वाटते आणि मस्त पूजा. आणि आमची तुळस आता वाढते एवढी. तर मस्त पूजा करून झालेली आहे. आता मी घरात जाते आणि ब्रेकफास्टची तयारी करते. एकांसुद्धा घरामध्ये पूजा करत आहेत. तर इथे मी साबुदाने वड्याची तयारी करून ठेवलेली आहे. साबुदाने वडे असे करून ठेवलेले आहेत. बटाटा, साबुदाना आणि हिरवी मिरची टाकून केलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट. तर आता आम्ही असे तळणार नाही आहे, ते एअरफ्रायरमध्येच करणार आहेत. तर तुम्हाला दाखवतो एअरफ्रायरमध्ये कसे होतात. तर हा आहे आमचा एअरफ्रायर. आणि आता ह्या एअरफ्रायरमध्ये ह्या कंटेनरमध्ये आपल्याला साबुदाने वडे ठेवायचे आहेत. तर आता आपण याच्यात साबुदाने वडे ठेवून घेऊयात. आणि थोडंसं ऑइल स्प्रेड करून घेणार आहे मी. तेल टाकून झाल्यानंतर मी सगळे साबुदाने वडे एअरफ्रायरमध्ये 15 मिनिटांसाठी ठेवून दिले आणि 400 फॅरनहाईटवरती एअर फ्राय करून घेतले. पंधरा मिनटं एका साईडने करून झालेत. आता एका साईड आपण चेंज करून घेऊयात आणि एक साईड नंतर मग 15 मिनटं परत ठेवूयात. ओपन करू आपण, झालेले आहेत पूर्ण. तर बघा असे झालेले आहेत. आणि तर बघा असे झालेत आणि मस्त असे क्रिस्पी झालेले आणि सोबत दही. तर आम्ही नेहमी असेच करतो आणि जास्त तेल पण घेत नाही. ते जर आपण फ्राय केले तर खूप तेल यूज होतं आणि तेलकट होतात ते. तर आम्ही नेहमीच असे फ्रायरमध्ये करत असतो. तर आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो. पूजा आताच करून झालेली आहे. तर आताच आमचा ब्रेकफास्ट करून झाला. आणि तर आताच तुम्हाला आम्ही जेवायला दाखवणार आहे. आणि आता आम्ही त्याचं थोडंसं आवरलेलं आहे आणि आषाढी एकादशीसाठी त्याला गेटअप केलेलं आहे थोडंस. नमस्कार मंडळी, इथे आहे छोटे कुमार जय. जय हाय. जय हाय बाबू. हाय कर तिकडे. ये आज आहे जयचा 8व्या महिन्याचा बर्थडे. आणि आज 8 महिन्याचा.
हो आणि आज आषाढी एकादशी सुद्धा आहे ना, तर त्याचा त्याला असं आपण इंडियावरून कपडे मागवले की आम्ही तर ती घातलेली छान त्याला. आता श्रीकांताला अष्टिगंध लावत आहेत आणि लहानपणी आमचं बालपण हडपसर पुण्यामध्ये गेल्या असल्यामुळे पालखीची जी मजा असायची ती खूपच वेगळी. नाही हडपसरला होते तेव्हा दोन वेळेस गेले होते, दोन वेळा तर मी ठरवलं होतं की जेव्हा माझा मुलगा होईल तेव्हा त्याला असे छोटे छोटे कपडे डॅडी सारखेच घालायचे आणि तो गंधही तसंच करायचा. तर मगाशीच मी DIY प्रोजेक्ट बनवता बनवता मला कल्पना सुचली की असं तारेची एक आपण गंध बनवण्यासाठी रामकाठी म्हणतात ना तसंच बनवूया. जयला चांगलं दिसत आहे. हो तर आपणच चांगले वारकरी आहोत राईट जय. 1, 2, 3 yay, look at that, yay, happy boy. तर बसम सुद्धा आहे आमच्याकडे, तर ते सुद्धा आणि तेच कलर घेऊन लावणार आहे आम्ही आणि आमच्याकडे बुक्का नाही आहे तर मग मे बी काजळ लावा आम्ही त्याच्यासाठी. यू मेकअप मॅन. तर बघा हा आमचा जय. तर हा 29 जूनला 8 महिन्याचा झालेला आहे आणि जेव्हा तो झाला होता तेव्हा एकदम नाजूकच होता आणि एकदम 3 किलोचा होता, एकदम छोटा होता आणि तेव्हा तो सेम श्रीकांत सारखा दिसायचा. हा तेव्हाचा फोटो आहे जेव्हा जय 3 दिवसाचा होता आणि आता तो थोडा माझ्या सारखा दिसायला लागलाय असं म्हणतात सगळे. म्हणजे काही फ्युचर श्रीकांत सारखे आहेत आणि काही माझ्या सारखे आहेत. आणि तुम्हाला आम्ही नक्की माझा लहानपणीचा फोटो 6 महिन्याचा साइड बाय साइड काढून पाठवूया याच्यात. तर एका साइडला आहेत श्रीकांतचा लहानपणीचा फोटो आणि जयचा आत्ताचा फोटो. लहानपणीचा पण एक छोटा जेव्हा 3 दिवसाचा होता तो तेव्हा त्याला बाहेर घेऊन आलो होतो तेव्हा त्या कार सीट मध्ये तो बसत सुद्धा ना तेवढा एकदम छोटा होता आणि आता त्याची तब्येत वगैरे एकदम छान झालेली आहे आणि एकदम सुदृढ बालक आहे तो आणि त्याच्यामुळे आणि काही दिवस तुला बोलायचंय ओके सुदृढ आहे तो आणि त्याच्या रेग्युलर अपॉइंटमेंट आपण असता डॉक्टरकडे वगैरे. तर तुम्हाला आम्ही जेव्हा 3 दिवसाचा होता त्याचा फोटो टाकतो तर आणि एकदम छोटा होता तो तर सेम श्रीकांत सारखा दिसायचा. सगळे म्हणजे दुसरा श्रीकांतच झालाय पण नंतर जेव्हा 2 महिन्यानंतर तो त्याचे फीचर्स चेंज व्हायला लागले. म्हणतात ना की मोठं मोठं झाल्यावर 2-3 महिन्यानंतर ते चेंज होतात. कधी कधी मम्मी आणि डॅडी सारखा दोघांसारखं पण दिसत नाही, ते मुलगा वेगळाच दिसायला लागतो असं असू शकतं आणि होतच ना ते सगळ्यांना माहिती आहे. सो हा तो पिरियड आहे तिथे जयची तब्येत थोडी सुधारायला लागली होती. श्रीकांतने जयसाठी घरीच पाळणा बनवला होता आणि खूप सुंदर बनवला होता. जयचा 2 महिन्यातला फोटो आहे ख्रिसमसच्या वेळेस काढलेला. हा व्हिडिओ शूट केलेला आहे जेव्हा जय 4 महिन्याचा झालेला होता. त्याच्यासाठी स्नोमॅन मी डेकोरेशनसाठी केला होता आणि घरच्या घरीच मी सगळं डेकोरेशन करत असते आणि हे डेकोरेशन मी त्याला शेफ बनवण्यासाठी केलेलं होतं आणि श्रीकांतसुद्धा हॉटेल मॅनेजमेंटच्या बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत त्याच्यामुळे मी जास्त तयारी केलेली होती आणि हे सगळे आमच्या घरातलेच मी युटेन्सिल्स वापरून सगळं डेकोरेशन केलं होतं आणि सगळी पितळेची तांब्याची भांडी वापरून केलं होतं. तर आणि दुपारच्या आता जेवणामध्ये थोडासा आंबा कट केला आहे मी आणि ॲपल आहे आणि थोडीशी खिचडी आणि शेंगदाण्याचं बेसन माझं आवडीचं तर हे केलेलं आहे जे. आता आम्ही दुपारचं जेवण करून घेतो आणि नंतर मग संध्याकाळी भेटूयात. तर संध्याकाळचे पाहुणेसा झालेत आणि मी चहा ठेवला आहे माझ्यापुरतंच ठेवलेला आहे थोडासा. श्रीकांत तर कॉफी घेत नाही आता तर मी चहा घेते. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि मला संध्याकाळसाठी बनवायचं आहे वरईचा भात. कोणी भगर म्हणतं कोणी वरईचा भात म्हणतं. मी पटेल स्टोरमधून वरईचा तांदूळ आणलं होतं तर त्याचाच आता मी वरईचा भात करणार आहे आणि उपवासाचं पीठ सुद्धा आणलं होतं स्टोरमधून तर त्याचे मी आता स्पंज डोसा करून बघणार आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे, मे बी दही वगैरे टाकून असं ट्राय करेल मी आणि थोडा वेळ भिजत ठेवेल आणि त्याच्यासोबत खोबऱ्या आणि शेंगदाण्याची फक्त चटणी करेल आणि संध्याकाळी वरईचा भात आणि हे सगळं डोसा वगैरे तेच करणार आहे मी. तर चला आता मी वरईचा भात बनवून घेते. भांडे मी तापायला ठेवले आणि मी थोडीशी भाजून घेणार आहे वरई.
भगर भाजून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि फोडणीमध्ये फक्त मिरची आणि बटाटा टाकून घेतला. एक ग्लास पाणी टाकून घेतलं मी आणि गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये वरई टाकून देईन. उपवासाचे डोसे बनवण्यासाठी एक वाटी पीठ घेतलं उपवासाचं, त्यामध्ये दही टाकून अर्धा तास भिजत ठेवलं आणि त्याचे डोसे करून घेतले. इथे वरईचा भात अजून शिजत आहे, हा शिजत आलेला आहे. थोडा शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकलाय, मी विसरले होते टाकायचं. तरी म्हटलं असं व्हाईट व्हाईट काय दिसतं आणि मी खूप दिवसातून केलं त्याच्यामुळे मी विसरले, ऑलमोस्ट 2 वर्षानंतर केलं असेल. ही शेंगदाणा, खोबरं आणि मिरची टाकून केलेली चटणी रेडी झालेली आहे. त्यानंतर डोसा पॅनवर मी सगळे डोसे करून घेतले. पहिला डोसा माझा तुटला होता, त्यानंतर सगळे डोसे व्यवस्थित आले आणि तवा छान तापल्यानंतर सगळे डोसे एकदम छान निघाले आणि बटर टाकून डोसे करून घेतले. तर संध्याकाळचं जेवण रेडी झालेलं आहे. जेवणामध्ये आहे उपवासाचे डोसे, खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी फक्त मिरची घालून केलेली आणि वरईचा भात. तर आता आम्ही जेवण करून घेतो. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि आमचा जय कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.